अबे याले काय झालं? विमलचा ओवरडोज झाला. याले कोरोना पेशंट सोबत भरती कर. ते रिकामे काम त्याच्या मायलेज सांग तू. अबे डॉक्टर, त्याच्या तोंडात दूध उकळू राहिलं. लवकर चाय बनव ना आपल्यासाठी. आज चाय पत्ती संपली, आज चाय बनू शकणार नाही. अबे डॉक्टर, ते दूध व्यर्थ चाललं. लवकर चाय बनव ना. अरे भाऊ, आज चाय बनवायसाठी साखर बी संपली आणि चाय पत्ती बी संपली. अबे डॉक्टर, बिना पत्तीचा आणि बिना साखरेचा चाय बनव. फक्त विमलची पुडी टाक चाय मध्ये. आज आपण शिकू विमल मध्ये PhD कशी करतात. अरे मामू, सर्वांनी अजय देवगणला आपला आदर्श मानला पाहिजे आणि त्याचा फोटो घरात लावला पाहिजे. अबे सर्किट, रायफेला कुठे लपून ठेवली? अबे याच कॅम्पसमध्ये मी खर्रा बनवणं शिकलो आणि आज मी महाराष्ट्राच्या कोपऱ्या कोपऱ्यात पानटपऱ्या टाकल्या स्वस्त दरात. मला खर्रा पाहिजे, लवकर आण. तुमच्यापैकी किती पोरापोरी विमल खातात? तुमच्यापासून हेच अपेक्षित होतं. दात मजबूत करा. तुम्ही सगळे सोबतच फेल होणार. तुमच्यापैकी कोणालाच प्रॉपर विमल खाता येत नाही. तुम्ही स्वतःलाच दिलशहानं समजू नका. विमल खायची प्रॉपर टेक्निक असते. थोडक्यातच तुम्हाला प्रॅक्टिकली प्रूफ करून दाखवतो. हा उजवा हात आहे. उजव्या हातावर विमल घेऊन कधीच खायची नाही. हाताचा वास नाही आला पाहिजे. आपण विमल खाल्ली प्रूफ नाही झालं पाहिजे. विमल कधी भी खात असताना विमल पोळीतच मिक्स करून खाल्ली पाहिजेत असं तुम्ही लक्षात ठेवा. समजलं का विमल कशी खाल्ली पाहिजेत? जर विमल हातावर घेऊन खाल्ली त्याचे हात तोडण्यात येतील एवढी गोष्ट विसरू नका. तुमच्या मनात शंका आहे का? अबे टाकल्या. हा बोल, काय प्रश्न आहे मनात? बाहेरच्या पानटपरीवरून खर्रा विकत घेतल्यावर रगडणं जरुरी आहे का? बाकीच्या रिकाम्या गोष्टी आपण उद्या करू पोट्टे हो. हा माणूस मागच्या 20 वर्षापासून कोमा मधीच आहे. ना खाऊ शकते, ना मुतू शकते, ना हागू शकते, नाही पादू शकते. आता मी तुम्हाला याच्या डोळ्यात तरंग दाखवतो. अबे मामू, खायापुरते अक्कल नाही का बे? हो, अक्कल नाही का? आहे कोंबडी एवढे. अबे मी त्याची नाही, तू अक्कल विचारली. अबे जांभळ्या डोक्याच्या, तुझ्या जवळच अक्कल नाही. अबे मी तुझ्या छात्यातलाच मारीन, चुप बस. असा कसा बोलू राहिला तू? अबे काही इज्जत शिस्त ढंगा, थोडा इज्जतीत बोल तू, समजलं का? अरे भाऊ, जलात पाठवीन तो तुम्हाला, लवकर खाली बसा. हा पोऱ्या टिकटॉक बॅन झाल्यापासूनच कुमामध्ये गेला. टिकटॉक हा कोरोनापेक्षाही मोठा व्हायरस आहे. हा व्हायरस याच्यामध्ये अजून आहे, मी सांगतो अजून आहे हा व्हायरस. ये मा, 50 तोला 50 तोला हा व्हायरस आमच्या मध्ये जर घुसला तर तू जबाबदार राहशील का? अबे मग मी काय करू? झापड मारू का? अबे मग तोंडाले मास लाव, नाही तर याले बाहेर फेकून दे तू. ये मामू, आज मी या व्हायरसचा खात्मास करतो. ये मा, 50 तोला 50 तोला